ओम नमः शिवाय। श्री काशीखंड अध्याय 13 वायुलोक वर्णन, राहूचा प्रताप, नारदाचे हिमालय पर्वती भ्रमण, वायूची जन्मकथा, देवदैत्याचा संहार करून शिद्राश्रमाला जात आहे तो राहूचे शिर त्याच्या पाठोपाठ येऊन पोचले। राहूचे शिर 45 योजने पसरले होते। राहूचा संहार करण्यासाठी देवगणाचा इंद्र पुढे आला। इंद्राने वज्र फेकण्यास्तव हात वर करताच राहूने मारून त्यास बेहोश पाडले। अशा वेळी विष्णू पुढे झाला। त्याने काळासारखा बाण सोडला, पण तो राहूने तोडला। तोच इंद्र सावध झाला व वज्र घेऊन पुढे झाला। इंद्राने रागाने वज्र सोडले, ते पण राहूने गिळून टाकले। इंद्राचा पराभव पाहून विष्णू आपली अस्त्रे घेऊन आला। राहूवर गदा फेकली, ती त्याने फळाप्रमाणे गिळून टाकली। विष्णू थकले, पण राहू हार मानिना। विष्णूची दशा पाहून शंकरासाठी राग आला। शंकराने तीक्ष्ण बाण त्याच्यावर सोडले, तेही त्याने नाकाच्या श्वासाने उडवले। मग तो स्वतः शिवावर धावून आला आणि त्याला नंदीसमवेत एक योजन मागे केले। हे पाहून विष्णू इंद्र मिळून पळूनच गेले। शंकराने विचार केला की हा राहू साक्षात काळच झाला। त्याने मोठ्या पुरुषार्थाने मला जिंकले आहे। सर्व देवांची दुर्दशा पाहून सर्वांस आश्चर्य वाटले। जेव्हा राहूचा पराभव करण्यास काही युक्ती दिसेना, तेव्हा शंकर त्यास म्हणाला, तुझा पुरुषार्थ पाहून मी प्रसन्न आहे, आता तू हवा तो वर माग। राहू म्हणाला, देवा माझी शक्ती हा तुझ्या कृपेचाच पूर्ण प्रभाव आहे। तू प्रसन्न झालास म्हणून मी वर मागणारच। मीही तुझ्यावर प्रसन्न आहे, तरी अपमान न मानता माझ्याकडून वर मागून घे। तेव्हा शंकर म्हणाले, ठीक आहे, तू मला प्रसन्न आहेस, तर इंद्राचे वज्र, विष्णूचे सुदर्शन तसेच गदा त्रिशूल इत्यादी असरे मला दे। हे मागणे ऐकताच राहूने प्रसन्न मनाने सर्व असरे परत दिली। मग तो शंकरास म्हणाला की तू जर मला प्रसन्न आहेस तर सूर्यचंद्र मला दे। तेव्हा ब्रह्मदेव विचारात पडला की चंद्र सूर्य राहूस दिले तर सृष्टीस धक्का बसेल। पण शंकराने विचार करून म्हटले की चंद्र सूर्य तुला दिले ते घेऊन जा। तेव्हापासून राहू सूर्यास केतू चंद्रास ग्रासतो। जेथे समुद्र मंथन झाले त्या वनास गोरवन म्हणतात। अशा रीतीने शांतता झाली व सर्वजण स्वस्थानी गेले। हिमाचल पर्वतावर दैत्यांची दिती आपला पती कश्यपास बसली होती। तेव्हा नारद तेथे आले व ही खबर केव्हा सांगतो असे त्यास झाले। त्याने दितीला म्हटले की तू येथे स्वस्थ बसली आहेस। इंद्राने तुझ्या सर्व पुत्राचा संहार केला आहे। पुत्र संहार ऐकताच दिती संतापाने घोर वनात आली। तेथे आपल्या मुलांच्या प्रेताचे पर्वतासारखे ढीक पाहून ती शोकाने रडू लागली। नारद म्हणाले, ते दुःख करून काय उपयोग, त्यापेक्षा तप करून आपल्या सामर्थ्याने त्यांना उठव। दितीला हा विचार पटला आणि ती हिमालयावर 12,000 वर्षपर्यंत काही न खाता शंकराची तपस्या करण्यास बसली। शेवटी शंकराने प्रसन्न होऊन विचारले की कोणत्या कारणास्तव तप केले ते सांगावे। दिती म्हणाली, जो सर्व देवांस त्रैलोक्यात जिंकेल असा पुत्र मला द्यावा। शंकर, तथास्तू म्हणाले। कश्यपही त्या ठिकाणी आले। ब्रह्मदेवाने मंत्र कश्यपास सांगितले, त्याने तो मंत्र दितीस दिला। मंत्राच्या प्रभावाने दिती गर्भार राहिली। वायूने दितीच्या उदरी प्रवेश केला। 70 वर्ष दितीने गर्भ पोटात वाढू दिला। तेव्हा हा सर्व प्रकार नारदाने अमरावतीस येऊन इंद्राला सांगितला। जोवर दितीचा गर्भ उदरातच आहे तोवरच आपल्या बचावाचा उपाय शोधला पाहिजे, तो बाहेर येता सर्वात संकटात पाडील। हे ऐकताच इंद्र घाबरला। त्याने एका दरिद्र्याचे रूप घेतले व दितीकडे आला आणि तिला म्हणाला की मी फार गरीब आहे, आपल्याकडे नोकरी करावी अशी इच्छा आहे। तेव्हा दितीने विचार केला की आपली प्रसूतीची वेळ जवळ आली आहे, कोणीतरी जवळ असावे म्हणून त्यास तिने ठेवून घेतले। एकदा ती उत्तरेकडे डोके करून निजली होती तेव्हा इंद्राने योनी मार्गाने गर्भस्थानी प्रवेश केला। इंद्राने आपल्या वज्राने गर्भपिंडाचे 7 तुकडे केले। परत वज्र मारून प्रत्येक तुकड्याचे 7 असे 49 तुकडे केले। इतक्या दिती जागी झाली। तेव्हा तिचा सेवक जवळच उभा होता। तेव्हा यानेच आपले मूल मारले हे तिने ओळखले। मग तिने इंद्राला मारण्याचा बेत केला आणि ब्रह्मा विष्णूचे स्मरण केले। ते उभयता ताबडतोब आले व लवकर प्रसूत होण्यास त्यांनी विनंती केली। शिवाय ते देव म्हणाले, हा इंद्र पण एका अर्थी तुझ्याच पोटी जन्मला आहे, तो तुझाच पुत्र आहे, तुला कसा विचार नाही। दिती, तुला एक पुत्र होणार होता, त्याचे आता पुष्कळ पुत्र होतील। दितीस ब्रह्मदेव म्हणाले, वज्राने गर्भात तुझा पुत्र मारला, त्याचे नाव मी मरुत ठेवतो। याची 49 रूपे होतील व त्या त्रैलोक्यात गती मिळेल अशी वायूची उत्पत्ती झाली। मरुताने लिंग स्थापून निराहार राहून 10 लक्ष वर्ष शंकराची तपस्या केली। तेव्हा शंकर संतोषाने मरुतास म्हणाले, मी तुला गंधवती नगरीचा राजा केले, वायव्य दिशेने सर्व राज्य तुझे आहे, पवन नाव
पण तुझे ठेवले आहे. तू स्थापन केलेल्या शिवलीड पवनेश्वर ह्या नावाने ओळखले जाईल. महाप्रलयकाळी संहार करण्यासाठी मी ती नाव अवतार घेतले. एक कर्दमाचा पुत्र वरुण, दुसरा वैष्णवाराचा पुत्र अग्नी, तिसरा कश्यपाचा पुत्र पवन. आता कल्पांत होईल तेव्हा अष्टधातू नवनिधी अग्नीजवळ व सुगंध तुझजवळ, सर्व रत्ने वरुणाजवळ, अशी माझी तीन रूपे मी पशुपतीने चिरंजीवी केले. तरीही ब्रह्मकल्पंती त्याचाही नाश होईल, पण पवनेश्वराची पूजा केल्याने वायुलोक प्राप्त होईल. मी नेहमी पवनेश्वरी वास करीन. श्री गणेशाय नम. ऐसे संहारिले दैत्यकुळ सिद्धाश्रमी, देव आले सकळ तव आले राहूचे शिरकमळ. देवांची या पाठोपाठ 45,000 योजने त्या राहूचे पसरले वदन. वज्रतुल विक्राळ दे दशन काळा शूळ, ज्यापरी तो पातला हावटाकीत मुख पसरोनी आधावत. तेने देव झाले भयभीत देखुणी शिर राहूचे. मग पुढे झाला तो सुरेश्वर, मागे दिक्पाळादि देवांचे भार. म्हणती करू या राहूंचा संवार, उरला ता एकची हा. तव इंद्रे ताडिला शतबाणी, हे कडकडा मोडिले दाडे धरुणी. भूमिशी टाकले तुकडे करुणी दर्भा सारखे. तव इंद्रे उभारिले वज्रपाणी, तो राहुनी ताडिला गजवाणी. विकळ पडला तेव्हा धरणी, मूर्छा येऊनी ते काळी. ऐसा मांडिला थोर अनर्थ, पडला पडला रे सूरनाथ. मगाडवा आला समर्थ दैत्यमर्दन प्रतापी. मग धनुष्याशी योजिनी मान, त्या राहूवरी योजिनी योजी नारायण. सुटला तो धनुष्य मुष्टी पासुनी, काळ जीवे सारका तो बाण राहुनी. धरिला मुखी दर्शनी, पिष्ट केला सुपुखी. तव उठवला सहस्राक्षी वज्रपाणी जो समर्थ. क्रोधे वज्र घेऊन या करी, शक्र आला से पुढारी. तव राहुनी देखिला समोरी सहस्रनयन. तो राहू म्हणे रे भगला क्षणी, केवी श्रेष्ठ तू चतुर्दक्षणी. दैत्य भुलले मध्यपाणी, संहारिले तू आते अनेक. जे संहारिले असुर त्या दैत्याचा बंधू मी क्रूर. तुझा फेडावया गर्व भार, आलो जाण भग्न नेत्रिया. मग म्हणे तो सहस्रनयन, दुखंड केले शरभेदून. आता उरला सा अर्ध प्राण, तो तुझा घेईन ए वेळी. मग इंद्रे सोडिला अग्निमान, तेथे चेतला हुताशन. राहू धाविनीला मुख पसरून, भक्षावया तया ते सरसावला इंद्र भाऊ. सर्व सुरी वेष्टीला राहू, जैसा गिरी पिठावरी पाहू. त्रणे वेष्टीत वैष्णवानर, मग काय करी तो ग्रह क्रूर. श्रवण झडपे ताडिले सुर, जैसा अगस्ती प्रासितो प्रासिता सागर. नलगेची विलंबतयासी, मग कोपला वज्रहस्त. तेने क्रोधे पीडिला तो चतुर्थ. मग हानी तसे वज्रघात सुरनाथ. राहुवरी राहूचे शिर अगस्ती, वज्रसागर भक्षी ग्रहपती. निशस्त्री केला तो अमरपती, क्षणमात्रे करुणिया. शक्र पराभिले राहुणे, ऐसे देखिले नारायणे. मग आयुधे घेऊनी संपूर्ण, निघाला आडवा तयासी. तेने गदा घेऊन या करी, महाक्रोधे टाकिली राहुवरी. तव ते पक्व फळाची आवरी, भक्षिली तेव्हा राहुणे. मग कोपलाजी नारायण, तो राहुणे देखिला त्रणासमान. मग मोकिलेले सुदर्शन, परमक्रोधे करुणी. राहुमुखीचे दशन दिसती गिरी, श्रंगा समान. तेने महाविष्णूचे सुदर्शन, भक्षिले तेही सत्वर. जैसा वज्रवेणू सुरेश्वर, की चक्रवेणू शार्डेश धोर. की गायत्री विन सृष्टी कर, इतुके भ्रष्ट जान पा. ऐसा ग्रह देखुनी क्रूर, जेने घेतला शे पियुषार. म्हणून जिंकवे असुर ब्रह्मा अधिकांशी. थोर खेदे क्षीण झाला श्रीपती, परेन भंगेची तो ग्रहपती. मग धाविनाला पशुपती त्रिशूळशी. हरिनागविला राहुणे, भक्षिली गदा सुदर्शने. नारायण तेने क्षीण शस्त्राविना झाला असे. ऐसे देखुनी अन्यानो पराभविले सुरगण. मग कोपला तो पंचानन राहुवरी. ते काळी तव शिवगण धाविनले, हा हा म्हणून मोकलिता भाले. एकी धनुष्या क्षरला विले, विधिंते चाले राहुशी. मुद्दर त्रिशूल कोयती आसुरी, एकसरे टाकती राहुवरी. जैसे सांचिले गिरीवरी तृणडोले बहुत. मग आवेशे राहुमुखे, गर्जना केली महाघोषे. शस्त्रे निवारुणीत तवके धाविनले सत्वर. हानिता श्रवणीच्या झडपा, कि त्या महाकाळाच्या थापा. पृथ्वीमध्ये करीत सा धडपा, शिव
सैन्याचा असा टोप ते श्रवणन होती पक्ष दोन्ही की पर्वत आले उडत कोठिनी शिवसैन्य उडविले गगनी श्रवणचे नि फडत्कारे ऐसा जाणूनी सैन्याचा कल्पांत मग अति कोपला उमाकांत म्हणे मारी ना ग्रदादित्य या रणमंडळी आताची मग शरधनुषा लाविले शंकरे राहू विधीला कठीण शरे मग तेने उडविले घाण खरे शिवाचे बाण ते दवा मग कोपला त्रिनयन झोकिली सुनाब त्रिशुळे दारुण राहुने विकासिले मुख संपूर्ण गिळले दोन्ही ते दवा मग राहू धावला अवेशुन तेने झडपे ताडीला त्रिनयन नंदीकेश्वर सहित योजन एक लोटीला तो शिव सुटला भार मोकळीला जटा विध्वंसिला विभूतीचा पट्टा गजांबर आणि सोटा उडविले तेने घ्राण गाते भये पळाली इंद्रे हरी घ्रे नागविली त्रिपुरारी हा राहू अमर शरीरी तो अजिंक्य जाण त्रिभुवनी मग कोपला शिवसमर्थ निशस्त्री उभा ठाकला युद्धार्थ मग प्रौर्णी शक्तित्वार्थ आविरिला विचारतो म्हणे मज सारखी शूलपाणी जो काळाशी काळ या त्रिभुवनी आज मज जिंकिले घोररणी राहुणे पुरुषार्थ करुणी ऐसी देवान शीघ्र केली व्यथा आश्चर्य वाटले जगन्नाथा आता पुढे वर्तली कैसी कथा ते परिसाजी श्रोते हो मग राहून शी म्हणे त्रिनयन तू शिव भक्त म्हणविशी पूर्ण तुझ्या शक्तीशी त्रिभुवन तुळेची सर्वथा आता माग रे मी तुझं प्रसन्न बळ देखुणी संतोषिले मन एरू म्हणे माझी शक्ती संपूर्ण तुझ्या कृपे करुणी परी तुझ्या मुखीचा अनुवाद शिवा तो मागेन प्रसाद परी तुझं मी प्रसन्न हे अगाध माग रे शंकरा संतोष मी मागेन ते द्यावे मज म तू मागशील ते देईन तुझं ऐसे वर्तले महाचोज त्या रणमंडळा माझ जरी मग राहुशी म्हणे त्रिनयन तू जरी झाला शी मज प्रसन्न तरी इंद्राचे वज्राने सुदर्शना विष्णूचेही देई गा कौमादकी गधा सुनाभ स्त्रिशूळ की तुवा द्यावी हो सकळ तव राहुनी दिदली उताविळ शस्त्रे समस्त ती मग बोलिला ग्रह क्रूळ आता जरी तू मज प्रसन्न हर तरी मी मागतो हाचीवर सोमसूर्य द्यावे मज तव विचारिले मनी चतुरानने सोमसूर्यासी मागितले राहुणे तरी सत्याची होईल विध्वंसने माझी या सृष्टी मग विरिंची म्हणे राहुशी सोमसूर्य हे दिदले तुझशी प्रतिग्राही होणी पुण्यासी नावे तू आगा ऐसे ब्रह्माचे उत्तर ते सर्व देवा मानले साचार तेहुनी सूर्यशित कर वेधती ग्रहणी राहुचे धड झाला केतू तो सूर्य पुण्याशी ग्रहणीने तू शिरतेची राहू विख्यातू बा चंद्राशी ऐसे झाले जेथे समुद्र मंथल त्या मना नाम झाले घोर विपिन सुरासुरा घोरांधर पूर्ण म्हणून हे गुणनाम देव गेले आपुले सानी हा वृत्तांत देखोणी नारद मुनी म्हणे खोटे कोठे असेल जननी तया दैत्याची मग आला हिमाचल पर्वती तेथे असती कश्यप दिती तेसे म्हणे तू काय निच्छेती दैत्य मारिले इंद्रे ते वज्रघाते महादैत्य अमरनाथे केला निपात सोम सूर्य दिक्पती आधी तेत समग्र होते ते समय ऐकोणी कोपली दिती घोरवना आली शीघ्रगती पुत्र पडिले देखुनी शिती करुणा शब्दे आक्रंदे वेगे कैसी धावली दक्षनंदनी की ते प्रलय मेघीची सौदामिनी सृष्टी संवाराया पूर्ण जीवनी वृष्टी करी जैसी सप्तशत कोटी ते असुर पडिले जैसे महागिरीवर अशुद्धे भरला सागर झाले सरिता संगम अनेक तव नारद म्हणे दितीशी आता शोक स्वागरी काबुडशी तप आचरणी उठवी पुत्राशी तरीच सामर्थ थोर तुझे ऐसे नारदाचे उत्तर दितीसी मानले साचार मग पुत्र शेवे अव्यरुण सत्वर निगती झाली कश्यप वनिता मग ते आली हिमाचल पर्वता तप करी कश्यप कांता अनुशन व्रत दक्ष दुहिता घेऊन या बैशिली द्वादश सहस समस्तर तपी बैसली निराहार तिने आराधिला शंकर हेमपर्वतीवरी जो का तव वाचा झाली गगनोदरी तेथे प्रकटला त्रिपुरारी भक्ती पावली हो सुंदरी दक्ष बाळे तुवा केले जे तपसाधन ते कोण निमित्त सांग कारण मग ते वदे प्रतिवचन दक्ष बाळा कौतुक तिने प्रार्थिला तो त्रिनयन म्हणे स्वामी
मी मज द्यावे जी पुत्रदान झोत त्रैलोक्य जिंकून आजिंक्य सर्व देवांसी मग वाचे म्हणे हो सथास्तु तू उपा तथास्तु तू पावसी कल्पिला सुत आता प्रार्थी आपुला कांतु रती म्हणी तो मग तिने कश्यप समरला तो स्मरण मात्रे पावला त्यासी विरंचीने मंत्र दिधला तो समर पिला अदितीची मग अदिती झाली गरोदर अवतरला महावीर तव संभवला तो समीर दक्ष वाडीचा जठरी तो वाढतेसे भूतांशवरी ते प्रसुदन होय झडकरी तो गर्भधरीला स्वर्श सत्वरी उद्रा माझी येतीने तव नारद गेला अमरपुरा मात जाणविली वज्रधरा म्हणे जी आश्चर्य वर्तले सुरेश्वरा मृत्युमंडळा माझरी तुम्हा देवांशी जिकी ऐसे जिंकी ऐसे पुत्ररत्न हे दिदीने मागितले वरदान तरी आपणासी रक्षण किचे गा सुरेशा तो वाढतसे दिती शिवदरी गर्भास झाली वर्ष सत्तरी तो जन्मता त्रैलोक्य माझारी लावी लख्याती जो उदरी असे तो अजून तो शीघ्र विचारावा प्रयत्न ऐसे ऐकता सहस्रन दतकला थोर मानसगी मानसी मग सिंहासे रूप धरुणी छिद्र पाहतसे वज्रपाणी प्रसूती होताची गर्भ धरुणी संवारी न तत्काळ रंकाचे रूप धरुणी सुरेश्वर दिती जवळ आला सत्वर ती म्हणे तू कोणाचा किंकर सांग आता मजपाशी येरू म्हणे मी अनाथ दिन जो करील माझे उदर पोषण त्याच्या घरी मी दास्य करून राहीन आता धर्मार्थी तव दितीने पाहिली वेळ जवळी आला प्रसूतिकाळ तरी हा अनाथ बाळ असावा अति जवळी के तव आला प्रसूतीचा अवसर दक्षिणेशी चरण उत्तरेची शिर ते ऊर्धव मुखे निद्रातुर निजली असे कश्यप भारिया तव यौनी रंध्रे सुरेश्वर गर्भी संचरला सत्वर तव देखिले तो महाभयंकर गर्भदितीचा वज्रे ताडीला गर्भपिंड तेने घाये केला सप्तखंड तो बोभाईले प्रचंड उद्रा माजी इंद्र हानी दुसरा वज्रघात तव एका एकाचे झाले सात आयसी खंडे केली संख्या गणिक एको एकोणपन्नास तयांची तव दिती झालीशे जाग्रत जवळी पाहतेसे तो रंकदूत म्हणे याची वैराश्ने निश्चित आपत्य माझे मारिले म्हणे तो आलिया वज्रपाणी वैरी त्यासी मारीन घालून जठरी तव तिने स्मरला श्रीहरी आणि विरंची तो मग आले वीरींची हरी त्याही प्रार्थिले दिती सुंदरी आता प्रसूत करी झडकरी गर्भासी आपुलिया तुझा पुत्र हा सुरेश्वर जो अदिती कश्यपांचा कुमार मातेसी नाही हा विचार सुष्ट दुष्ट अपंत्याचा अपत्याचा एक होता ते भूत झाले पुत्र त्याचे ओढवले पूर्वसूत्र आता त्यासी देव प्रसन्न मंत्र जे का इच्छा अपत्याची दिसीशी म्हणे सावित्रीकांत वज्रे मारिला तुझा गर्भसूत त्यासी नाम ठेविते मारुत सत्यवचन माझे हे एकोणपन्नास रुपये यांची हा गती जाणे त्रैलोक्याची ऐसी प्रार्थिली ते कश्यपाची कामिनी दिती ते दवा मग तो जन्मला सप्तघात ब्रह्मा वदे गा तुझे नाम मारुत असा असो त्रिजगी विख्यात कश्यपनंदन मग मारुत म्हणे ब्रह्मयासी आता मी जाईन वाराणसीशी गणमंती शिव शर्माशी ऐसा जन्मला तो पवन मग तो आला आनंदवना त्या विश्वनाथाच्या भुवना तेथे आरंभिली तपसाधना पंचक्रोशी माझी तेने स्नान केले मणिक करणेशी भावे पूजिता झाला विश्वनाथाशी मग मुहूर्त पाहुणी शिवाशी सापिले लिंगरूपे मग मांडिले अनुष्ठान निराहारी तपसाधन अचळ घातले आसन स्थान जैसे पृथ्वीचे ऐसा दश लक्ष संवत्सर मारुत बैसला निराहार तव पातला भक्तवर दातार स्वामी विश्वनाथ दुर्बळाशी द्रव्याचा लाभ की पडत्या आकाशाची स्तंभ तैसा दीननाथ स्वयंभ पावला तो शंकर आले तपाचे वसान झाली दहा लक्ष वर्ष पूर्ण मग शिव म्हणे मी झालो प्रसन्न मागे अपेक्षित मारुता तुझ दिदला पूर्ण वर तू तापिया माझी थोर तुझ स्वप्नी ही आहार पडला नाही सर्वता मज पुजले मनोगते माझी भक्ती केलीसी एकाग्रचित्ते तपानुष्ठाने देखिले भूत परिण देखो तुझ सारखे मज पुजले दश लक्ष संवत्सर त्यामध्ये मास दिन एक प्रहर घटी कापड साचार नाही झाला शी दुषित तुवा
तू आमज तो शिविले थोर म्हणून दिला अभयवर उर्देव पाहे मारोतेश्वर तव देखिला गजांबरी त्रिशूलधर ध्रतजटा जुटभाल लोचन नीलकंठ चंद्रमोळी दैत्यारी उद्दट तिरु त्रिपुरांतक साक्षात मारुत्वदे जी महेशा तू दीनानाथाचा दिवासा तू भक्तजना देशी भरवसा युवाणू युगे मग पवन करिता झाला स्तुत म्हणे जय जय जी पशुपती हे त्रैलोक्य तुझी लीलाकृती सहज असे जाण पा जो त्रैलोक्य भूगोळ तू स्वय निर्मिशी जाश्व निळ काळ आणि महाकाळ तू तयाचा संवारक तू अनादि विश्वपाळ हे त्रैलोक्य तुझ्या कंठीची माळा तया माझी माया तंतु आगळा गोविलासे 99 कोटी वसुंधरा ते तुमच्या अगतविचे अवधारा ज्या वनस्पती 12-18 त्या सर्व तुझी रोमावळी जे तुझ्या गात्री अस्थिकुळ ते उद्भवले अष्टाकुळाचर तुझे जे का चक्षुमंडळ तेची हे सोम सूर्य सप्त पाताळ तुझ्या चरणी आणि मृत्युलोक हृदय भूणी 21 स्वर्गजी शूळ पाणी मुकुट तुझा विस्तीर्ण तुझ्या स्वेदी जन्मसागरात नाडी पासो सरिता तवश नवशते तुझ्या मुकुटी तेज मिरवते तेची ग्रह नक्षत्रे तुझ्या प्राणाचे श्वासोश्वास तोची पवनक्रमी दाही दिशा तुझ्या श्रवण पासाव महाकाशास जे असे हे उत्पत्ती तुझ्या स्वेदे जन्मले स्वेदेज तुझ्या अस्थि पासाव जन्मले अंडज रोमावळी पासाव झाले उद्वीज रक्तमाशे जार जखाणी तुझ्या चरणी झाले शुद्ध वर्ण वैश्व झाले उरूपासून तुझ्या मुखी जन्मले ब्राह्मण पूजा पासाव क्षत्रिय तुमचे मनाचा जो अंकुर तोची जन्मला शरडधर ज्याच्या नाभिस्थानी सृष्टी कर विरीची अवतरला सूळ सूक्ष्म जीवा पार नाना वर्ण चराचर तो तू साक्षात शंकर मी वंधू काय अल्पावधने पाहता अवघे त्रिभुवन ते तू एकची त्रिनयन म्हणून घातले लोटांगण मारुते ते साष्टांगी तेथे परम संतोषला शंकर म्हणे तुझं दिदला रे पूर्णवर तुझं केला असे राज्यभर राज्यधर गंधवती पुरीचा तुझे राज्य दिधले वायू कोणीचे आणि आधिपत्य गंधवती ते तुझं नाम ठेविले साचे पवन आणिल म्हणून तू आजे लिंग स्थापिले आणि यथात युक्त भावे पूजिले तयासी म्या नाम धारण केले पवनेश्वर म्हणून मग पवनाशी म्हणे शंकर म्या घेतला त्रिविध अवतार करावया त्रैलोक्याचा संहार महाप्रलयी कल्पांती नाशवया त्रिभुवन म्या स्थापिले त्रिवर्ग जाण माझ्याची इच्छे करू नये आल्यास त्या त्रिमूर्ती एक कर्द माचा सुत वरुण दुसरा वैश्वानराचा कृषाण तिसरा कश्यपाचा कुमार पवन हे त्रिवर्ग माझा अवतार कल्पांत होईल त्रिभुवनाशी ते सर्व रत्ने ठेविती वरुणापाशी अष्टधातु नवदिधी अग्निपाशी ठेविती देवते जे जे त्रिभुवनी सुगंध जाणात ते परम प्रिय माझ्या मनाते तुझ पाशी ठेविता रे पवना महाकल्पांत समयी ऐसिया जाना त्रिमूर्ती चिरंजीव करी पशुपती परित्याही नाशते पावती ब्रह्म परी सर्वता मग पवनाशी म्हणे पशुपती जे पवन स्वरलिंग पूजिती त्याशी प्राप्त करीन गंधवती वायू लोकाशी ऐसे हे तवलिंग सगुण तरी मी येथेची असे न मग ते तिची राहिला त्रिनयन पवनेश्वरी प्रीतीने गणमंत्री शिवशर्माजी ऐसा वर झाला पवनाशी मग सापिले गंधवती शी पंचानने तो महाराज मारुत तुझं निरूपिला साध्यंत त्याचा समूळ जो वृत्तांत इत्यंभूत झाला तो या अध्यायाची सांगो फलश्रुती आयुष्याची वृद्धी भवती आणि प्राप्त होय अविमुक्ती काशीपुरी ते प्रयागी घडता माघ स्नान पूर्वजांशी होय स्वर्ग पावन द्वादश लिंगाचे दर्शन प्राप्त होय सर्वण मात्रे जो त्र्यंबक पुण्यक्षेत्र ब्रह्मगिरी तेथे प्रदक्षिणा ज्या अष्टोत्तरी ते श्रेय होय निर्धारी ह्या अध्यायी श्रवण मात्रेची कुरुक्षेत्री घडे स्वर्णदान आणि स्वर्ग सरितेचे शत स्नान घडती हा अध्याय करिता श्रवण ऐशे वचन श्री व्यासांचे आता सावधान जी श्रोत्यात्तमा बद्धांजली प्रार्थिनी शिवदास गोमा पुढारी कथा परिसा निरुपमा महापवित्र जाणोनिया इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे वायुलोक वर्तन वर्णन नाम त्रयोदशाय अध्याय श्री सांब सदाशिव शुभम भवतु श्रीरस्तु इति त्रयोदश अध्याय समाप्तः ओम नमः शिवाय।